जेव्हा दरवाढ कमी होते त्याचं क्रेडिट सरकार घेतं आणि वाढवते तेव्हा कंपनीवर खापर फोडता, हा कुठला न्याय? त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे होत नाही ना. आणि आता लोकसभेचं इलेक्शन आले, कुछ भी हो सकता है, गाजराचा पाऊस पण पडेल. त्यांनी आरोप करणं आणि कसं आहे, विरोधक पण असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे, तभी तो मजा आहे का. मला हे खूप गमतीशीर वाटतं की इलेक्शनच्या 15 दिवस आधी गॅस सिलेंडरचा 100 रुपये कमी होतो, पेट्रोल डिझेल. आणि मला एक गंमत वाटते, केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये मी फुल टायमर आहे आणि मी प्रत्येक भाषण फार मन लावून आणि कान देऊन ऐकते. जेव्हा तिथे जेव्हा दर वाढ होते तेव्हा काय सांगितलं जातं, कंपन्यांनी दरवाढ केली आहे, सरकारनी नाही केली. मग जेव्हा दरवाढ कमी होते त्याचं क्रेडिट सरकार घेतं आणि वाढवते तेव्हा कंपनीवर खापर फोडता, हा कुठला न्याय? मग वाढलं तरी कंपनी आणि कमी झालं तरी कंपनी, दोन्ही असं त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे होत नाही ना. आणि आता लोकसभेचं इलेक्शन आलंय, कुछ भी हो सकता है, गाजराचा पाऊस पण पडेल. ईडी पोलिसांनी, झारखंड पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याची चौकशी देखील संदर्भात. मला असं वाटतं अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे, तामिळनाडूमध्ये आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, झारखंडमध्ये, की ज्या पद्धतीने केंद्र सरकार, हे दुर्दैव आहे, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे अतिशय म्हणजे इंडिपेंडंट बॉडीज होत्या, त्याच्यात कधीही सरकारचा हस्तक्षेप झालेला नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने या तिन्ही संस्था, स्वायत्त संस्था या होत्या. आणि खरं तर या राज्यात ईडी कोण आहे हे 5 वर्षापूर्वी कोणाला माहिती नव्हतं. एक पोल घ्या तुम्ही, पण दुर्दैवाने अदृश्य शक्ती सातत्याने ईडी, सीबीआयने इन्कम टॅक्सचा वापर करून पक्षफोड, घरफोड, लोकांना भीती दाखव, हे दुर्दैव आहे. ह्या नवीन भारतात जो ते करू पाहतात त्याच्यात अदृश्य शक्तीचा एवढा मोठा रोल आहे की आज दडपशाही वाढत चालली आहे आणि लोकशाहीचा गळा दाबण्याचं पाप हे सातत्यानं अदृश्य शक्ती करते. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यात आली. एक मिनिट, त्यांना खूप वेळ एक वाचायचं, त्यांना एक तर विचारू द्या, बाकीच्यांना पण संधी द्या ना. पार्लमेंटमध्ये मुद्दे मांडत असतात, अजित दादांनी काल एक टीका केली, जर तुम्ही सातत्यानं विरोधात बोलत राहिला तर निधी कसं येणार, मतदारसंघातली कामं कशी होणार, त्याला जोडून दुसरा प्रश्न. दादा सातत्यानं सांगत आहे की माझ्या विचाराचा खासदार पाठवा आणि माझी जी काही कामं आहेत प्रलंबित ती करून घ्यायची आहेत, किंवा माझ्या एक स्वप्नातली 12 मध्ये आहे असं करून घ्यायचं. मग तुम्ही निधी आणत नाहीत का, या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित? नाही नाही, एक तर गेले 15 वर्ष मी एक त्याच विचाराचा खासदार होता ना, गेले 3 टर्म दादांच्याच विचाराचा खासदार होता ना, मग आता कुठला बदल होणार आहे, हा पहिला मुद्दा. म्हणजे हा, मग तसं म्हणा, ती क्लॅरिफिकेशन मी नाही देऊ शकत, तुम्हाला विचारायला लागेल तो प्रश्न, मी कसा विचारला, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही म्हणला की दुसरा काय, तुम्ही म्हणला टीका करून, मला तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही पार्लमेंटरी डेटा काढून बघा, ज्या ज्या डिबेट्समध्ये मी जेव्हा जेव्हा भाग घेतलेला आहे तेव्हा मंत्र्यांनी माझं नाव घेऊन माझं कौतुक केलं. प्रत्येक मंत्री, म्हणजे निर्मला सीतारामन जी फायनान्स मिनिस्टर, नेहमीच माझ्याबद्दल ऑन रेकॉर्ड चांगलं बोलतात. त्याच्या तुम्ही मंत्री घ्या, गडकरी साहेब असतील, अश्विनी वैष्णव असतील, भूपेंदर यादव असतील, ह्या सगळ्यांची, आणि मी ऑन रेकॉर्ड प्रत्येक मंत्र्याचे आभारच मानलेत ना, कारण का त्यांनी माझ्या मतदारसंघात मला गजेंद्र सिंगजींनी सगळ्यात मोठी जी योजना हर घर जल, याच्यातला सगळ्यात जास्त निधी गजेंद्र सिंगजींना मी ऑफिशियली आभार मानलेत पार्लमेंटमध्ये. रेल्वे मिनिस्टर, रेल्वे, एअरपोर्ट, ट्रान्सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चर, शेती खातं सोडून सगळ्या मंत्र्यांनी महाराष्ट्राला मदत केली आहे. आणि जरी मी विरोधातली विचाराचे खासदार असले तरी ह्या सगळ्या मंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड, म्हणजे हा डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ, पार्लमेंटची सगळी मी भाग ज्याच्या ज्याच्यात घेतलेला आहे डिपार्टमेंट वाईज काढून बघा ना तुम्ही, लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. त्याच्या मी केलेली भाषणं, त्याला मंत्र्यांनी दिलेलं उत्तरं, माझे मतदारसंघातले प्रश्न मांडलेले त्याचा डेटा, आणि मी डिपार्टमेंट वाईज केलेलं प्रत्येक मतदारसंघात माझ्या झालेली मदत, लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ. आणि साधारणपणे म्हणजे आता गडकरी साहेबांचंच उदाहरण बघा, गडकरी साहेबांची केवढी मोठी रस्त्याची कामं ही 12 लोकसभा मतदारसंघातच झाली आहेत. जलजीवन मिशन हाय परफॉर्मिंग, वयश्री योजना हाय परफॉर्मिंग, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट हाय परफॉर्मिंग, सगळ्या शाळा, त्याची क्वालिटी, त्याची आरोग्यसेवा,
रोटी कपडा और मकान गटर मीटर वॉटर सबका देखो ना अँड लेट डेटा स्पीक. म्हणजे माझं म्हणणं आहे त्यांनी आरोप करणं आणि कसं आहे विरोधक पण असला ना तरी तो दिलदार असला पाहिजे तभी तो मजा आहे का. त्याच्यामुळे इतना तो हक बनता आहे टीका करायचा ना.